पुण्यातील एका उच्चभ्रू भागात राहणाऱ्या कुटुंबातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या पतीनं आपल्या पत्नीवर मित्रांना लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. इतकंच नाही तर पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. मिळालेल्या माहितीनुसार 3 जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून पतीनं त्याचं चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पतीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना पुनावळी इथं घडली. पीडिता आणि सर्व आरोपी हे उच्च शिक्षित असून एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहे. या प्रकरणी 30 वर्षीय पत्नीनं ठाणे शहरातील एका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी असलेल्या पतीनं 3 जणांना वेगवेगळ्या दिवशी आपल्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले. तसेच या अत्याचाराची अश्लील चित्रफीत तयार केली. ती चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. तसेच पत्नीनं पतीसोबत अनैसर्गिक कृत्यही केले. पत्नीनं त्यास विरोध केला असता तिला शिवीगाळ केली. पत्नी सध्या ठाणे इथं असलेल्या घरी राहून काम करत आहे. तिचे आणि पतीचं गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. पुनावळे इथं हा प्रकार घडला तेव्हा सगळेजण एका पार्टीसाठी आले होते. त्यानंतर सलग 3 दिवस पतीनं त्याच्या मित्राबरोबर पत्नीला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडल्याचं पत्नीचं म्हणणं आहे. रावेत पोलीस अधिक तपास करत आहेत.